हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि बायका ज्या असतात, बायकांना मुळतच असं म्हटलं जातं की बायका ज्या असतात त्या खूप भोळ्या असतात. खूप बायकांची अशी सवय असते नाही का, खूप सगळ्या सारख्या नसतातच, काही काही खूप काही काही खूप कमी बोलणाऱ्या असतात, कमी बोलायला आवडतं, पण काही काही खूप बडबड्या असतात ज्यांना खूप बोलायला आवडतं. आणि होतं काय, आपले बायका जनरली आपल्या मैत्रिणी लवकर बनतात. आपण कुठेही गेलो की आपल्या मैत्रिणी बनतात, आपले लवकर चांगले रिलेशन होते, मैत्री संबंध. पण मग काय होतं, मैत्री हे नातं खरोखर खूप चांगलं नातं आहे जगामध्ये. सगळ्यात श्रेष्ठ असं नातं म्हणायला गेलं तर मैत्रीच आहे, जिथं आपण कुठला विचार न करता, असं म्हटलं जातं, सुख दुःखाचं सगळं आपलं मन मोकळं करून आपल्या मैत्रिणी समोर ठेवू शकतो, निसंकोचपणे काही सांगू शकतो, मदत करू शकतो, मदत मागू शकतो. हे एकदम बरोबर असलं तरी पण मला तुम्हाला असं सांगायचं आहे की काही काही अशा प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्या काहीतरी अशा गोष्टी असतात ज्या की पर्सनल असतात, आणि त्या पर्सनलच राहिल्या पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण मैत्रीच्या ओघामध्ये आपल्या बडबडा स्वभावाच्या कारणामुळे म्हणा, किंवा मग लवकर आपण कुणावरही विश्वास करायला लागतो, म्हणून मग आपण आपल्या अशा काही पर्सनल गोष्टी शेअर करतो ज्या की नाही करायला पाहिजे, किंवा त्या शेअर केल्यामुळे होऊ शकतंय पुढे जाऊन आपल्यालाच त्याचा त्रास होऊ शकतो, नाही का. मग त्या कुठल्याही असतात. मी एक स्त्री आहे म्हणून मी स्त्रियांना दोष नाही देऊ शकत, पण असतोत ना. आता आपण जसं की आपण किती काय झालं तरी ही सच्चाई तर आपण नाही ठुकरवू शकत ना. आपण की रामायण स्त्रीमुळे घडलं, महाभारत स्त्रीमुळे घडलं, ह्या ज्या म्हणी आहे आणि ज्या कथा आहे त्या अशाच आहे. तर बऱ्याचदा काय असतं, आता काही स्त्रियांचं नाते संबंध म्हटले म्हणजे वादविवाद, तुझं माझं, भांडण, रुसवे, फुगवे, हे प्रत्येक नात्यामध्ये चालू असतं. मग ते असं नाही की नुसतं स्त्रियांचं सासरशांशीच नाही पटत, सासरशांशीच काहीतरी वाद आहे, असं काही नाही. मायरशांची पण असता वाद, आई वडिलांशी असतो, भाऊ बहिणीशी असतो, कुणाशी ना कुणाशी वाद हे असतात. मग काय होतं, बऱ्याचदा आपली कुणी अशी मैत्रीण असेल कोणी जवळची, तर आपण तिच्याशी जर आपण असं शेअर केलं की नाही का, की बाबा मी आई वडिलांशी माझा काही वाद झालाय म्हणा, भाऊ बहिणीशी झालाय, आपण सांगताना एकदम सहजपणाने सांगून जातो. पण पुढे जाऊन समजा काही झालं, होतच ना, मैत्रिणी मैत्रिणींमध्येही होतं, एकमेकीला राग येणं वगैरे, एक ग्रुप बनलेले असतात, तिघी चौघींचा ग्रुप असतो, आणि मग आपण जिला सांगितलं असतं, तिचं आपल्यात जर काही झालं तर ती त्या बाकीच्या दोघी तिघींना सांगेल की ती अशी आहे, की तिचं तिच्या माहेरशांशी पटत नाही, तिचं तिच्या बहिणीशी पटत नाही, तिचं तिच्या भावाशी पटत नाही. म्हणजे अशा वेळेस मग ते तुम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या तुमच्या विरोधात ती व्यक्ती तिचा उपयोग करून तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. भावनेच्या ओघात किती जायचं, बघ कितपर्यंत जायचं याचं आपण भान ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर नवऱ्याबद्दल असेल, आपल्या लाईफ पार्टनरबद्दल असेल, तर हे खूप असं पर्सनल रिलेशन आहे नवऱ्याचं आणि बायकोचं, नाही का. त्यांच्यामधल्या ज्या गोष्टी आहे, त्यांच्यातलं प्रेम म्हणा, त्यांच्यातलं भांडण म्हणा, त्यांच्यातल्या विचारांमधलं मतभेद म्हणा, या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या पर्सनल असल्या पाहिजे, नाही का. तर आपलं काही सांगायचंही झालं तर कितपत सांगाव्या बा, ठराविक काही गोष्टी असतील त्या आपण पर्सनलच ठेवल्या पाहिजे. उदाहरणार्थ मी बघितलंय काही बायकांना आवडतं सांगायला, नाही का, आणि आनंद कुठल्याही स्त्रीला आनंदच होतो जेव्हा आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करतो की हे माझ्यावर खूप प्रेम करतात, यांना माझ्या आवडीनिवडींचं खूप ते हे ठेवता की मला काय आवडतं काय नाही आवडत, मला त्यांना सरप्राईज द्यायला आवडतं, त्यांना माझ्यासाठी शॉपिंग करायला आवडते, त्यांना मला फिरायला न्यायला आवडतं. तर जे पण काही असेल तर असं खूप मैत्रिणींशी कधी शेअर करू नये, नाही का. तर जगामध्ये आपण जसं म्हणतो चांगले लोकही आहे आणि वाईट लोकही आहे, 100 एक तरी आंबा सडलेला असतोच, नाही का. तर दुर्दैवाने जर अशी कुणी खराब व्यक्ती कधी आपल्याला कुणाच्या चेहऱ्यावर तर लिहिलेलं नसतं की कुणी कसं आहे, नाही का. आता माझं चेहऱ्यावरून तर नाही मला कोणी सांगणार मी चांगली आहे का वाईट, आपण कोणाचा चेहरा बघून नाही डिसाईड करू शकत की ही व्यक्ती चांगली आहे का नाही आहे. आपण बाह्य याच्यावरूनच कुणालाही जज करतो, आपण कुणाच्या मनात जाऊन तर नाही बघू शकत की त्या व्यक्तीचं मन आतमधून कसं आहे. कधी कधी काय होतं ना, आता समजा आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीशी ह्या अशा गोष्टी शेअर केल्या आपल्या,
बद्दलचा. मिस्टर माझ्यावर खूप प्रेम करता, मला खूप जीव लावता. पाहिलंय माझ्या मैत्रिणींना की खूप पर्सनल मधल्या पर्सनल गोष्टी सुद्धा त्या शेअर करता. तर काय होतं, कधी कधी समोरची जी व्यक्ती आहे तुमची मैत्रीण आहे आणि दुर्दैवाने जर तिचा पार्टनर तसा नाहीये, किंवा ज्या गोष्टी तुमच्या नवऱ्यामध्ये तुमच्या पार्टनरमध्ये त्या तिच्या मिस्टरांमध्ये नाही किंवा ते नाही करत, तर ते कुठे ना कुठे हेतुपुरस्कर नाही, तिच्या मनाला कुठे ना कुठे असं वाटतं की माझे मिस्टर असे नाहीये बुवा, हे नाही करत, हे नाही कधी मला सरप्राईज देत, हे नाही कधी माझ्यासाठी शॉपिंग करत, हे कधी मला बाहेर घेऊन नाही जात, हे कधी माझ्या मनाचा विचार नाही करत. आणि ते विचार मग तिच्या मनामध्ये चालू असतात की तिच्या जीवनामध्ये जे सुख नाही ते ती विचार करते. आणि मग कुठे ना कुठे म्हणजे हे ती जाणून बुजून नाही करत ती व्यक्ती, ते आपोआप होतं. आपण ज्याला म्हणतो जेलसी, तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी जलशी वृत्ती येऊ शकते, नाही का? कुठे ना कुठेतरी वाटतं की हिच्याकडे आहे माझ्याकडे नाही. आपल्या मराठीत म्हणता बघा, आपल्याला नेहमी दुसऱ्याच्या ताटामध्ये तूप जास्त दिसतं. असंही असतं की जे समोरच्या व्यक्तीकडे ते आपल्याकडे नाहीये, पण आपल्याकडे अशा काही गोष्टी ज्या त्या व्यक्तीकडे नाहीये. पण माणूस हा नाही विचार करत, माणूस फक्त काय विचार करतं की बापरे हिच्याकडे एवढं सगळं येईल, एवढं सगळं माझ्याकडे नाहीये. आणि मग त्याचा कुठे ना कुठे आपल्या नात्यावर परिणाम होतो, नाही का? म्हणजे जसं आपल्यामध्ये नजर उतरवायची प्रथा आहे, आता ह्या प्रथा काय अशाच नाही झाल्याय, नाही का? माझी आई जर माझ्याकडे आली आणि प्रतीक किंवा करीना काही सण असला ते छान तयार झाले आणि छान दिसत असले, तर माझी आई लगेच मला म्हणते टिनूची नजर, तिचं पेटनेम टिनू आहे करीनाचं, तर टिनूची नजर काढून टाक, प्रतीकची नजर काढून टाक. आपण असं का म्हणतो की असं कुणी जर खूप कौतुक केलं, खूप छान दिसते, खूप भारी दिसते, कुणी खूप छान दिसत असलं डोकं दुखायला लागते की नजर झाली असेल वा, खूप जणांनी कौतुक केलं. तर खूप जणांनी कौतुक केलं त्याच्याने जर नजर होते, तर कुणाला आपण असं सांगून त्या व्यक्तीच्या मनात अशा भावना आहे ना, त्याच्याने पण तर तुमच्या नात्याला नजर लागू शकते. आपलं चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. वेल अँड गुड, हातच्या कळणाला आरशाची गरज नसते. आपल्या मराठी म्हणी फार छान फार छान छान आहे. आपलं चांगलं असलं तर ते दिसतंच, कुणाला सांगायची गरज नसते. आणि म्हणून ह्या ज्या काही पर्सनल गोष्टी ह्या पर्सनलच ठेवल्या पाहिजे, त्या पब्लिकली नाही केल्या पाहिजे. असं किंवा वादविवाद असला, भांडण होत असलं, ते सुद्धा नाही सांगितलं पाहिजे. कारण त्याचाही फायदा, त्याच्याने तुम्हाला उद्या दोन वाक्य ऐकायला भेटू शकतात की तिचा नवऱ्याचं तिचं भांडण होतं, की तिच्या नवऱ्याला अशी बोलती, किंवा तिचा नवरा तिला असं बोलतो, पाहायला गेलं तर स्वतःच्या नवऱ्याशी नाही पटत, किंवा मग तुमचं रिलेशन खराब आहे याचा ती व्यक्ती वेगळ्या परीने पण फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. मी समजते की तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे. तर आहेत अशाही प्रकारच्या स्त्रिया आहेत जसं मी उदाहरण दिलं, म्हणून नवरा बायकोच्या नात्यातलं हे जे पर्सनल असलं हे पण असं खूप नाही सांगू, एक लिमिटमध्ये थोडंफार शेअर करणं ठीक आहे. त्याचबरोबर आपले मुलं असतील, आता आपल्या मुलांचं काही बायकांना सवय असते की मुलांचं खूप कौतुक करायचं, खूप कौतुक करायचं, माझी मुलगी अशी, माझी मुलगी तशी, माझा मुलगा असा, माझा मुलगा तसा, खूप खूप कौतुक करायचं. याच्या विरुद्ध काही स्त्रियांना सवय असते की मुलांच्या खूप कंप्लेंट करायचे, मुलगा असेल नाही तर मुलगी असेल. मी म्हणेल अति तिथं माती, आजच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणी येत आहे माझ्या तोंडात, पण कुठल्याच गोष्टीशी माणसाने अति करू नये. जेव्हा मुलं त्रास देतात, माणूस वैतागामध्ये बोलतं एखादा शब्द की खूप त्रास देतात, तेवढ्यापुरतं तेवढं एखादा शब्द बोलणं सांगणं ठीक आहे. पण असं खूपच मी पाहिलंय, खूप बायका एकदम अशी खूप गाऱ्हाणे करतात, मुलगा असो नाही तर मुलगी असो, की असाच करतो, अशीच करते, ऐकत नाही वगैरे वगैरे. आणि जेव्हा त्या मुलांसमोर तुम्ही त्यांची कंप्लेंट दुसऱ्याकडे करता, मग भले तुम्ही तुमच्या बहिणी भावाकडे आई वडिलांकडे मैत्रिणीकडे करत असाल, पण त्यावेळेस त्या मुलांच्या मनाला खूप वाईट वाटतं. त्यांना काय माहीत असतं की आपली आई, त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची खूप जवळची व्यक्ती आहे, आणि आपली आई आपलं नाव खराब करते, आपली बदनामी करते थोडक्यात, तर अशा वेळेस त्या मुलांच्या मनावर खूप वाईट असा परिणाम होऊ शकतोय. कारण प्रत्येकाला आपली इमेज प्यारी असते. आता मुलांकडून कळत न कळत चुका होतात, ते काही जाणून बुजून नाही करत, नाही का? पण मग जेव्हा तुम्ही असं त्यांचं नाव खराब करता, त्यावेळेस ते हर्ट होऊ शकतात, त्यांना वाईट वाटू शकतं की आपली आई आपली नाव खराब करते, आपली बदनामी करते, नाही का? तर म्हणून मग ठीक आहे, आपलं मूल आहे, आपण जन्माला दिलंय, आपण आपल्या परीने समजून सांगायचंय. दुसरं कोणाला सांगून आपलंच नाही ऐकत तर दुसऱ्याचं काय ऐकणार आहे? त्याच्यामुळे आपण कशाला मग
होऊ शकतोय पुढे जाऊन आपल्या संस्कारांवरच बोट ठेवलं जाऊ शकतं, की आपण कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडलो किंवा आपल्याला संस्कार नाही देता आले. मुलाला तर वळण लावताच आलं नाही, मुलीला तर वळण लावताच आलं नाही, ती काय हे करेल, असे आपल्यावरच ते जड पडू शकतं आपण सांगितलेल्या गोष्टी. म्हणून मग नाही सांगायचं किंवा कौतुकही करणं झालं, चांगलं आहे, देवाचे आभार मानायचे की चांगले आहे मुलं आपले. खूप काही आयांना खूप कौतुक करायची सवय असते, खूप छोट्या छोट्या, माझा मुलगा असा, माझा मुलगा तसा, तो असं बोलतो, तो असं करतो, तो असं खातो, तो असं खूप खूप सांगतात. आणि मग थोडं काही झालं तर त्याच्यावरही तू म्हणून ती तर खूप कौतुक करीत होती. म्हणून ह्या समाजामध्ये वागताना खूप विचार करून वागावं लागतं. माझी आई नेहमी सांगते की माणसाला जीवन जगताना आपल्यापेक्षा लोकांचा जास्त विचार करायला. मी तर स्वतः ही गोष्ट नाही मानत, माझ्या बुद्धीला, मी नेहमी सांगते की माझ्या बुद्धीला जे पटतं ते मी करते, तुम्हालाही मी तेच सांगेल, जे आपल्या बुद्धीला पटतं ते करा. पण ते करत असतानाही ह्या काही गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं असतं, नाही तर पुढे जाऊन तर बऱ्याचदा आपल्यालाच त्रास होतो, आपल्यालाच पस्तावायची वेळ येते की मी का सांगितलं, मी नसतं सांगितलं तर त्या व्यक्तीला नसतं कळलं. किंवा आपल्या इनलॉजचे आपले रिलेशन खराब असले, जसं मी म्हटलं प्रत्येक नात्यामध्ये असतं, कोणी काही काही लोकांना सवय असते सांगायची, काही सांगते नाही, कोणी झाकून ठेवता, कोणी उघडं करता. त्यांच्याशी रिलेशन खराब असले तरी इतर कोणाला सांगून ते रिलेशन चांगले होणार आहे किंवा खूप चांगलं कौतुक करू नये काय असं काही नाही. जे आहे आपल्याला माहिती आहे काय, कशामुळे, त्याच्या मागचं कारण काय आहे, जे काय आहे ते आपल्याला माहीत असतं. म्हणून कोणाला काही सांगून त्यातून काही मार्ग निघेल किंवा काही असं तर काही घडणार नसतं. सांगायचं झालं, वेळ प्रसंगही आला तर तेवढ्यापुरतं तेवढं सांगावं. खूप असं आपण म्हणतो ना, खोल पाण्यात उतरून एकदम डिटेलमध्ये काही सांगायचं नाही. जसं मी म्हटलं, उद्या तेच टोमणे आपल्यावर येतात की आता अनेक ठिकाणी आपण बघतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अनेक स्त्रियांचं सासरशांशी नाही पटत. आता त्याच्यामध्ये ती सूनच दोषी असते किंवा सासू सासरेच दोषी असतात, ननंदच दोषी असते किंवा भाऊजेच दोषी असते असं काही नाही. प्रत्येकाची चुकी असते, कुणाची खूप जास्त असते तर कुणाची खूप कमी असते. टाळी एका हाताने नाही वाजत, चूक ही दोघांची असते. तिने असं केलं म्हणून हिने असं केलं, यांनी असं केलं म्हणून त्यांनी असं केलं. नातं खराब होण्यामध्ये दोन्ही लोक जबाबदार असतात. पण मग लोक कसा फायदा घेतात त्याचा? सासरचे तिला सोन होत नाही, सासरच्यांचं करत नाही, ती काय कोणाचं करेल, असं काहीही बोलता. म्हणता ना, जिभेला हाड नसतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, तर कोणी काही बोलतो आणि मग अशा वेळेस आपल्याला खूप दुःख होतं, आपल्याला खूप वाईट वाटतं. कारण की आपल्याला माहित असतं फॅक्ट काय, काय घडलेलं आहे, कशामुळे. अति कुठल्याच गोष्टीत करू नये, किंवा आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे किती सोनं नाणं आहे, आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, हे पण कोणाला काही सांगायची गरज नाही. तुमचं एक जे लिव्हिंग स्टाईल आहे, तुमची राहणीमान, तुमची जी जीवन पद्धती आहे, त्याच्यावरून तुमची तुमचं काय लाईफ, तुमचं कसं आहे बुवा जीवन, तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, काय, ते लोकांना कळून जातं. ते सांगायची गरज नसते. आणि सांगून ती जी आपली प्रॉपर्टी, धनसंपत्ती, सोनं नाणं, त्याच्यात वाढ होणार आहे असं तर काही नाही ना. मग काय सांगायचं? जे आहे ते लोकांना दिसतंच आहे. किंवा परिस्थिती खराबही असेल तर त्याच्यातही खूप असं रडत नाही राहायचं की आमचे खूप हाल आहे, आम्ही खूप गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला खायला नाही, आम्हाला लिहायला नेसायला नाही, असं काही नाही. आपली परिस्थिती आपणच सुधारू शकतो, दुसरं कोणी काय करेल त्याला? ते फक्त आपण सांगितलं बै 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 चक 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 करतील की तुमच्यापुर तेवढं ऐकून घेतील. आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे, आपल्यालाच हातपाय मारावे लागतील, तेव्हा आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो. कुणाला सांगून त्याच्यामध्ये बदल होणार आहे का? नाही होणार. हे नेहमी तुम्हाला सांगते की मी माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवल्या, जे एक्सपिरियन्स केलं, तेच मी तुमच्याशी शेअर करत असते. त्यातून मी जे काही शिकले, ज्या मला ठेसा लागला, म्हणता ना माणूस दुधाने पोळलं की ताकही फुकून पितं, कधी माझ्याकडून काही चुका घडल्या, मग असं वाटतं की चला आपले हे अनुभव तुम्हाला सांगू की तुम्ही ह्या चुका करू नये. आपलं जो काही चाललाय संसार सुखाचा, गुणा गोविंदाचा, आनंदात राहायचं, कुठल्याही रिलेशनमध्ये अति नसावी. कोणाशी लोभ असेल आपला, मैत्री संबंध असतील, तिथे सुद्धा अति नसावी. अति केली की तिथे माती होतेच. म्हणून ग्रंथांमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा उल्लेख आहे. लोभ असावा, लोभ नसावा असा नाही, असावा लोभ, पण एक त्याला मर्यादा असली पाहिजे.
आपले फॅमिली फ्रेंड असले, आपलं एकमेकाकडे जाणं म्हणा, एकमेकांना गिफ्ट देणं म्हणा, जेवणा खावणाला एकमेकांना बोलवणं म्हणा, नाही का, कुणाला काही देणं घेणं म्हणा, एक लिमिटमध्ये असलं पाहिजे कुठलीही गोष्ट, म्हणजे त्याच्यातून काही वाईट असं काही निघत नाही. म्हणून कुणाशी काही शेअर करणं, कुणाला काही सांगणं आपलं पर्सनल लाईफ, आपले पर्सनल रिलेशन बद्दल काही सांगायचं असेल, कुणाला शेअर करायचं असलं, तर त्याला एक लिमिट असलं पाहिजे, लिमिटच्या बाहेर नाही करायला पाहिजे. इवन मी तर म्हणेल, खूप असंही होतं लग्नानंतर, नवीन मुला मुलींचे लग्न होतं आणि मग ते एकमेकांच्या लाईफ बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, मग खूपदा मुली ज्या आहेत त्या म्हणतात ना भावनांच्या ह्याच्यात वाहत जातात आणि माणूस मग अशा वेळेस नको त्या गोष्टी सांगतं. आता आपण मनुष्यच आहे, माणसाने वागताना तर खूप विचारपूर्वक वागलं पाहिजे, जेणेकरून आपण काही चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. पण कळत न कळत झालंय, होऊनही गेलंय पास्टमध्ये, तर ते पास्टमध्येच सोडून द्यायला पाहिजे. त्याला आपल्या प्रेझेंटमध्ये आणून आपला वर्तमान, आपलं भविष्य खराब करण्यापेक्षा ते तिथल्या तिथं विसरून गेलं पाहिजे. त्या गोष्टी पण ऐकल्या बऱ्याचदा, म्हणजे नाही का मुलं खूप स्मार्टली नवरे त्यांच्या मनातल्या की आधी काय तुझं कोणाशी काय होतं का, तुला फ्रेंड होता का, असं तसं, आणि मग भावनेच्या भरामध्ये सांगितलं आणि मग पूर्ण जीवनच बर्बाद होऊन गेलं. त्याचा त्या लोकांनी मोठा इशू बनवला आणि त्याचं जीवनच तुमचं पूर्ण खराब होऊन गेलं. तर अशा पण गोष्टी घडतात. म्हणून झालं गेलं विसरून द्यायचं, विसरून द्यायचं, मागच्या गोष्टी सोडून द्यायचं. ज्या लोकांशी थोडेफार वाद असतील, मिटण्यासारखे असतील, मिटवून घ्यायचे. असे काही लोक असले आपल्याला वाटतं की आपलं यांच्याशी नाहीच पटत, चार हात लांब तथा असतू, ते त्यांच्या घरी सुखी, आपण आपल्या घरी सुखी. तर माणसाने जीवन जगताना खूप विचारपूर्वक वागावं, म्हणजे आपल्याला खूप अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही, सामोरं जावं लागणार नाही असं मला वाटतं. आणि माझे जे विचार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केले, मांडले. आशा करते की तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.